कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत सध्या चांगलेच चर्चेत आहेत. किरण सामंत राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार असून सामंत सध्याच्या घडीला राजापूर विधानसभा मतदारसंघात ठाण मांडून बसलेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांमधून सोशल मीडियावर जोरदार पोस्ट वॉर सुरू आहे. विठ्ठलाचा वारकरी, विधानसभेचा मानकरी, अंधेरा हटेगा, सूरज निकलेगा अशा आशयांच्या पोस्ट चांगल्याच व्हायरल होत आहेत. किरण सामंतांच्या उमेदवारीविषयी आता स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळतोय. विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि आज विठ्ठलाचा वारकरी आणि विधानसभेचा मानकरी या आशयाचे पोस्टर्स आज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे, स्टेटस ठेवले जात आहे आणि त्यातून आम्हाला अतिशय आनंद आहे की किरण सामंत साहेबांसारखं नेतृत्व लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रासाठी आज मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं एक नवीन चेहरा आणि काम करण्याची एक धडाडी आणि अतिशय कणखर असं नेतृत्व आमच्यासमोर येणार आहे. त्यामुळं सगळेच कार्यकर्ते अतिशय जोमानं कामाला लागलेले आहेत. आता खऱ्या अर्थानं ती भाकरी परतली जाणार आहे आणि या विधानसभेसाठी लांजा राजापूर या मतदारसंघातून सगळेच कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागलेले आहेत आणि यावेळेला महायुतीचे उमेदवार म्हणून किरण सामंत साहेब हे आमदार म्हणून निवडून येणारच आहे. यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते अतिशय जोमानं काम करणार आहोत. Thank you.